आपण आता समजून घेणार आहेत की दशांशांचा गुणाकार कसा केला जातो तर मी या ठिकाणी लिहितोय नऊ गुणिले शून्य दशांश चिन्ह सहा या ठिकाणी आपल्याला हा गुणाकार पूर्ण करायचा आहे नऊ गुणिले शून्य दशांश सहा या गुणाकारासाठी आपण नित्यनियमाने जसा गुणाकार करतो त्या पद्धतीचाही उपयोग करू शकतो जसं की आम्ही लिहितो नेरवेळेला नऊ गुणिले शून्य दशांश सहा तर अशा पद्धतीने आतापर्यंत तुम्ही गुणाकार लिहिला असणारच आहे तर या पद्धतीचा देखील आपण या ठिकाणी नक्कीच उपयोग करू शकतो पहा हा नऊ गुणिले शून्य पॉईंट सहा आता हे शून्य पॉईंट सहा म्हणजे नेमकं काय का ते आपण समजून घेऊ शून्य पॉईंट सहा म्हणजेच सहा छेद दहा किंवा सहा भागिले दहा असतं म्हणून मी या ठिकाणी असं लिहू शकतो की सहा भागिले दहा तर सहा भागिले दहा म्हणजेच शून्य दशांश सहा असतं मग या ठिकाणी आपण असं पाहतो की साहा साहा कि सहा म्हणजेच सहा दशांशी शून्य होतं आणि त्यामुळे सध्या आपल्याला असं पाहायला मिळतं की आपलं हे जे रूपांतरण आहे ते असं होतं शून्य दशांश सहा मग जेव्हा आम्ही एखाद्या संख्येला दहाने ने भाग देतो त्याचा अर्थ असा होतो की जे दशांशून आहे ते एक घर डावीकडे सरकत म्हणूनच आपण या ठिकाणी सहा दशांश शून्य याऐवजी शून्य दशांश सहा लिहिलं आहे मग या प्रक्रियेचाच उपयोग करून आपण या ठिकाणी हा गुणाकार मांडण्याचा प्रयत्न करूयात आता या गुणाकाराला आपण असं लिहू शकतो का ते बघा हा जसं की नऊ गुणिले सहा आणि भागिले दहा बघा हा सहा भागिले दहा ही प्रक्रिया आपण या ठिकाणी घेतली शून्य दशांश सहा म्हणजेच सहा भागिले दहा आहे तर मग याची पुढची स्टेप आपल्याला काय करता येते ती बघा जसं की आपण या ठिकाणी लिहिलं नऊ गुणिले सहा भागिले दहा तर गुणाकाराचा हा क्रम आपण इकडे ठेवून घेतला तर आपल्याला असं लिहिता येईल का यावर लक्ष द्याल आपण आता असं करूयात की नऊ गुणिले सहा ही क्रिया आधी करून घेऊयात आणि मग त्या पुढे जाऊन आपण भागिले दहावाली जी स्टेप होती ती करूयात बरं का म्हणजे आपण नऊ गुणिले सहा भागिले दहा म्हणजे सहा भागिले दहा या प्रक्रियेला नंतर घेतोय आणि नऊ गुणिले सहा करून या आलेल्या गुणाकाराला भागिले दहा करतोय तर मग ही स्टेप देखील आपल्याला नक्कीच सोपी जाईल बरं का म्हणजे आपल्याला असं दिसेल नऊ गुणिले सहा होतील चौपन्न आणि मग या चौपन्नला आपण दहा ने भाग देणार आहेत ठीक आहे आता आता आपण काय केलं नऊ गुणिले सहा केले तर मग हे नऊ गुणिले सहा पण आणले कसे तर इथं बघा हा आपल्याला नऊ गुणिले शून्य पॉईंट सहा याऐवजी आता आपली पायरी अशी तयार झाली आम्ही नऊ गुणिले सहा करतोय आणि नऊ गुणिले सहा करण्यामध्ये आपलं गणित एक वेळ सोपं झालं असं दिसतंय का नाही बघा म्हणजे नऊ गुणिले सहाचं उत्तर आपल्याला सरळ चौपन्न येतं हे माहित आहे तर मी ते या ठिकाणी लिहून घेतो की नऊ गुणिले सहा झाले चौपन्न आणि मग चौपन्न भागिले दहा अगदी या स्टेपची मदत आपण या ठिकाणी घेऊ शकतो म्हणजे हा टप्पा आपल्याला मदतीला येईल ना यासाठी मग मी इथे लिहिणार आहे चौपन्न भागिले दहा तर मग याचं उत्तर काय असणार आहे जसं की आम्ही या ठिकाणी पाहिलं होतं की सहा म्हणजेच सहा दशांशी शून्य होतं आणि मग त्याला आम्ही दहाणे भागलं म्हणजेच चौपन्न याचा अर्थ की चौपन्न दशांशून शून्य असणार आहे आणि याला जेव्हा आम्ही दहाणे भागतो तेव्हा आमचं दशांशिन्ह एक घर डावीकडे सरकलं होतं या ठिकाणी आपण ते पाहिलं होतं तर मग या ठिकाणी देखील हे दशांशिन्ह दहाणे भागल्यानंतर एक घर डावीकडेच सरकणार आहे म्हणजे हे दशांश एक घर डावीकडेच सरकल्यामुळे आता आमचं उत्तर पाच दशांश चार येणार आहे अर्थात की चौपन्न भागिले दहा याच उत्तर काय तयार झालं हे आम्हाला इथं कळलं आहे इथं आता आम्ही लिहू शकतो पाच दशांशून चार आहे मग यातून आपल्याला दिसलंय का की नऊ गुणिले शून्य दशांश सहा याचं उत्तरही आपलं तयार झालं आणि ते उत्तर आहे पाच दशांशून चार मग आता आणखी सोप्या पद्धतीने आपण हे समजून घेऊ जेव्हा मा की आम्हाला एखादी संख्या दशांशासोबत गुणाकार करायचे असते तेव्हा प्रथम तर आपण असं समजून घ्यायचं की दशांश नाही शून्य दशांश सहा या जरी दोन संख्या आम्हाला मिळाल्या असतील तरी आम्ही सरळ सरळ नऊ गुणिले सहा करणार जणू काही त्या ठिकाणी दशांशन नव्हतंच मग हा जो काही गुणाकार आपला येणार आहे जसं की नऊ गुणिले सहा केले चौपन्न आले या उत्तरानंतर आपण विचार करणार आहोत की सुरुवातीला प्रश्नामध्ये दशांशानंतर किती अंक होते तर मग आमचं जे उत्तर तयार झालं होतं बिन दशांश त्या उत्तरामध्ये आम्ही दशांशानंतर तितकेच अंक शिल्लक ठेवणार आहेत म्हणजे इथे नऊ चौपन्न करणार आणि दशांशानंतर एकच अंक होता त्यामुळे चौपन्न या संख्येमध्ये अशा ठिकाणी दशांशन देणार की दशांशानंतर एक अंक शिल्लक राहील आणि ते इथं उत्तर तयार झालं पाच दशांश चार